चला दर्शन फुलबगार इथं आहेत. दर्शनजी, या ठिकाणी ईव्हीएम मशीनचा एक डेमो दाखवला जातोय. तुमचा विश्वास कागदावर का ईव्हीएम मशीनवर? सर, आता ही खूप मोठी यंत्रणा आहे. ही देशाच्या लेवलवर हँडल केली जाते. वैयक्तिक जर विचारलं तर कुठेही जगामध्ये मशीनचा वापर केला जात नाही, बॅलेट पेपरवर केलं जातं. भारत देशाने पण बॅलेट पेपरवर जर केलं तर आनंद राहील. जे लोक ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करतात त्यांना पण त्याचं उत्तर भेटून जाईल. सरपंचसाहेब, तुम्ही आणि दर्शन भाऊ एकत्र इथं आलात, काय तुमची भूमिका? ईव्हीएम मशीन पाहिजे का बॅलेट पेपर पाहिजे? कसं आहे साहेब, अनेक दिवसापूर्वी आपल्याकडे ईव्हीएम मशीन चालू झालं, पण त्याच्यात अनेक लोकांच्या शंका आहेत. तर एकदा शंका दूर होऊ द्या लोकांची, बॅलेट पेपरवर निवडणूक होऊ द्या. तुमची स्वतःची? माझी वैयक्तिक काही शंका नाही, पण जर लोकांची शंका, लोक म्हणतात हा ऐकू नये आपण, तर लोकांची शंका आहे त्याच्यावर, तर एकदा बॅलेट पेपरवर होऊ द्या निवडणुका. शंका आमची अशी आहे की काही ठिकाणी असं ठरलं की आमचा हा उमेदवार येणार आहे बा, आम्हाला सगळी खात्री असते, परंतु जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा दुसराच उमेदवार येतो. याच्यावर काय उमेदवाराला खुश करण्यासाठी साहेब मी तुमचाच चेला नाही हो, पण माझ्या घरातली मी स्वतः, मला मला मतदान करायचं मी स्वतः केलेलं आहे. घरातली लोक करणारच ना, असं होत नाही, ते सुद्धा होत नाही त्या गोष्टी. आम्हाला खात्री आता राजस्थान इकडे सगळीकडे ठरलं, हे काय आलं, याच पोल काय आला, काँग्रेस येणार त्याच्या राज्यामध्ये आला, सगळ्यांनी दाखवलं पोल अंदाजे अंदाजे आला, चारही राज्यामध्ये काँग्रेस दाखवलं. लोक खासगीमध्ये भांडतात, नंतर पुन्हा खासगीमध्ये एकत्र येतात. बघा आता दर्शन आणि हे सरपंच सोशल मीडियावर नेहमी भांडत असतात, पण व्यक्तिगत त्यांची दोस्ती असते. ते ठीक आहे, बोलणं वेगळं, परंतु असं व्हायला नाही पाहिजे. तुमचा सारी गोष्टी असे का घडते राज्यामध्ये, असं का झालं? लोकांचा या विषयावर संशय आहे. आपला देश हा लोकशाहीवर चालणारा देश आहे. जर लोकशाहीमध्ये काही लोकांच्या मनामध्ये या ईव्हीएम मशीन संदर्भात संभ्रम निर्माण होत असेल किंवा शंका होत असेल, तर मग हा आत्तास कशासाठी? आणि साहेब म्हटले की कागदाचा किंवा त्याचा विपर्यास होतो, पेपरलेस करायचं सगळं. हा, लोकांचं एवढं, लोकांच्या भावनेचा विपर्यास होतो, त्याचं काय नाही, कागदाचा विपर्यास पडले. तुमचं म्हणणं लक्षात आलं सर, तुम्ही काय पेपरलेस जे म्हणतात, ऍक्च्युअली पेपरलेस असले तरी बाबा परदेशी असं कडे नका जाऊ. प्रॉब्लेम हा आहे इकडे, प्रॉब्लेम हा आहे. आम्ही कुठेही मतदान केलं तर ते व्हायलाच जाते, कुठेही मतदान केलं तरी व्हायलाच जाते. याचं कारण असं आहे की याचे जे डिजिटल सर्किट आहे हे जरी इथे दाखवत असतं, याचं कंट्रोलिंग पॉवर दुसरीकडे आहे, आणि जे कंट्रोलिंग पॉवर मध्ये सगळं मॅनेज केलं. तुमची शंका? शंका नाही, एक खात्री आहे. त्याचं कारण मी सांगतो असं आहे, त्याचं कारण असं, जेव्हा याच्यामध्ये एका उमेदवाराने स्वतः मतदान केलं त्याला झालं नाही. त्याचं कारण मी तुम्हाला, त्याचं कारण असं आहे, माझ्या ऑफिसमध्ये टोटल जेवढे कॉम्प्युटर लागले त्याचा सगळा डाटा माझ्याकडे येतो, आणि मी तो मॅनिप्युलेट करतो. कोणालाही काही कळत नाही, प्रत्येक जण आपापला डाटा बघत असतो, पण मॅनिप्युलेटेड डाटा रिझल्टमध्ये येतो. म्हणजे काय होतं की इथे जरी तुम्ही दाखवत असाल, शो करत असाल, त्याला कंट्रोलिंग पॉवर दुसरीकडे. जसं पेट्रोल 5 लिटर गेल्यासा डिस्प्ले होतं, प्रत्यक्षात ते 4.5च जाते. बाबा आपण काय सांगाल, आता आपण अगदी मस्तपैकी जबाबदारपणे त्या इथे हा डेमो चालू आहे. ईव्हीएम मशीन द्वारे मतदान कसं होतं, अतिशय चांगल्या पद्धतीने होतं असं प्रशासनाचं म्हणणं आहे. ते लोकांना समजून सांगतात. काही लोकांचं म्हणणं आहे ईव्हीएम मशीन नको, बॅलेट पेपर पाहिजे. तुमची काय सूचना? आता ज्याचा ज्याचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो त्या त्या पद्धतीने बोलणार. तुमचा काय दृष्टिकोन? माझा या ठिकाणी दृष्टिकोन, आपण एवढे मोठे तर नाही आहे ह्याच्यावरती आपण चॅलेंज करायला लागलो, परंतु ईव्हीएम मशीनद्वारे जरी होत असेल तर त्याच्यामध्ये जे नंतर व्हीव्हीपॅट म्हणून त्यांनी जो एक हे आणलेला आहे, युनिट आणलेला आहे, आणि त्याचं जे क्रॉस चेकिंग केलेलं आहे, तर त्याच्यानंतर थोडंसं जी काही शंका मनातल्या होत्या त्या निघून गेल्या असं मला वाटतं, कारण मी स्वतः ईव्हीएम मशीन योग्य 100%. सर आता तुम्ही यांचं म्हणणं ऐकलेलं? ऐकलेलं आहे. माझं म्हणणं ते जे म्हणतात त्याला मी दुजोरा देईल, पण त्याचं कारण असं आहे याची पारदर्शकता नाही आहे. जर तुम्ही ते सेंटरिंग पॉवर नाही ठेवला आणि त्याचे 4-5 ठिकाणी डिसेंट्रलाइज, पारदर्शकता काय पाहिजे, नाव कळलं पाहिजे कोणाला मतदान केलं. म्हणजे समजा आपल्याकडे 5 घटक आहेत, 5 पक्ष आहेत, तरी 5ही पक्षांच्या ऑफिसमध्ये त्याचं कंट्रोलिंग असलं पाहिजे. फक्त BJP कडे कंट्रोलिंग ठेवून नाही चालणार, याचं मॅनिप्युलेशन नाही झालं पाहिजे. आणि हे मॅनिप्युलेशन होत आहे म्हणून आम्हाला नको आहे. हे जर करत असेल तर इट इज द बेस्ट, कारण डिजिटल असं आहे की आपण सगळ्याच गोष्टी आता कॉम्प्युटराईज केलेल्या आहे, टेक्नॉलॉजी आलेली आहे, डिजिटलायझेशन झालेलं आहे, ओके. पण हे करताना भारत हा पहिलाच देश आहे, बाकी कुठेही जगामध्ये नाही आहे. त्याचं कारण मी ठीक आहे, तुमच्याकडे एवढी मोठी 15 करोडची लोकसंख्या आहे, तुम्ही करू शकता, पण याचं कंट्रोलिंग पॉवर जे आहे ते पारदर्शकतेमध्ये असलं पाहिजे, किंवा 5ही पक्षांचा
त्यांच्या कार्यालयात ते पारदर्शक पाहिजे, म्हणजे नेमकं काय पाहिजे, काय उपाय सुचवा. याचा रिझल्ट समजा मी वाईला मतं दिलं तर हे वाईचं मतदान फक्त ह्या पेटीत नाही जमा झालं पाहिजे, ते पाचही ठिकाणी जमा झालं पाहिजे. लोकांना क्रॉस चेक करतात. हा, तर तुम्हाला इथं ताळाच करता येत नाही. ताळा करता नाही आला तुम्ही अॅक्युरेसी कशी काय रिचेक करता आलं पाहिजे, कसं करणार तुम्ही? कारण सर आता तुम्ही भावना लोकांच्या ऐकल्या, काय मार्ग सुचवाल किंवा शासनापर्यंत हा मेसेज कसा कळेल? आता तुम्ही आता स्वतः डेमो पण पाहिलाय, तुम्ही स्वतः मतदान केलेलं आहे. सर त्यांचं म्हणणं आहे आम्ही डेमो तुम्ही दाखवता तेव्हा नंतर ऍडजस्टमेंट होते. काय ऍडजस्टमेंट होत नाही. आता हे केलं व्हीव्हीपॅटमध्ये ती चिठ्ठ्या पडलेल्या आहेत, त्या जसं आपण मॅन्युअली पूर्वी करत होतो मतदान कुणाला केलं तशीच ती चिठ्ठी पडलेली आहे. तुम्ही केलेलं मतदान ते आणि ह्या मशीनचे मतदान आणि ते दोन्ही काउंट होतं ॲट अ टाईम. त्यामुळं जर ह्यात तुम्हाला एका उमेदवाराला 40 मतं पडली आणि त्यात 30 निघाले तर संशयाला घ्यायला जागा आहे. तर तिथं 40च निघाली तर संशय घेऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे, मग कोणाला जात आहे? नाही नाही सर, नाही सर तुम्हाला सांगतो बघ, हे म्हणतात हे मॅन्युक्युलेट होतोय अमुक होतोय, पण ते चिठ्ठ्या मॅन्युक्युलेट होणार आहे का? नाही नाही ऐका ना सर, सगळ्या चिठ्ठ्या जाऊन एकत्र होतात. नाही ऐका 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 ऐका, तुम्ही जे म्हणता त्यांची शंका आपण दूर करू. अंबादाची अंडी ह्या चिठ्ठ्या आहेत ना, ह्या चिठ्ठ्या तुमच्या सगळीकडे जाऊन अकुमुलेट होतात. ऐका ऐका ऐका, वार्ड वाईज आहे, प्रदेश वाईज आहे, विभाग वाईज आहे. आम्ही म्युन्सिपॅलिटीची घेतो तेव्हा सगळ्या विभागाचे एकत्रीकरण होतं आणि मग काउंटिंग केलं जातं. तुम्ही एका एकाचं काउंटिंग करता का? नाही. ऐका ऐका, त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. एकत्र काउंटिंग केल्यामुळे तुम्हाला रिझल्ट एकत्र येतो, आणि ज्या वेळेला तुमचं एकत्र होतं त्यामध्ये हे सब मॅन्युप्युलेशन त्या पॉईंटला मॅन्युप्युलेशन होतं. बाबाजी आता तुम्ही काय शंका बोलले? ठीक आहे, आपली शंका आहे ती आणि शंका मांडलाही पाहिजे, परंतु थोडंसं अनुभवाच्या माध्यमातून जर बोलायचं ठरलं तर मी येणाऱ्या मागच्या सर्व 4-5 निवडणुका विधानसभा लोकसभा याच्या मोजणीसाठी मी आतमधी मोजणी सदस्य म्हणून राहिलेलो आहे. त्यावेळी व्हीव्हीपॅट हे मागच्या लोकसभेच्या वेळेस आणलेलं आहे, त्याच्या पहिले व्हीव्हीपॅट नव्हतं. व्हीव्हीपॅटचा अर्थ त्यांनी त्यावेळेस आम्हाला असं दाखवला की या ठिकाणी 300 पेट्या आलेल्या आहेत, मग याच्यातून 10% पेट्या सगळं मतदान झाल्यानंतर 10% पेट्या बाजूला काढल्या जायच्या आणि त्या 10% पेट्या असलेल्या पेट्यांपैकी कोणत्याही उचला हे मतदान प्रतिनिधी उचलत होते आणि ते उचलून मग त्याच्यावरती चेकिंग होत होते. मग त्याच्यात काही शंका आल्या तर आपली पारदर्शकता अपारदर्शकता तिथं कळत होती. रँडम आहे, आपण ऐका रँडम करतो आणि आपण जी शंका एक काढलेली आहे की हे सगळं मतदान एकत्र होतं असं नाही होत. प्रत्येक वेळ प्रत्येक हे मशीन सील होतं, त्याला प्रतिनिधीच्या सह्या होतात आणि सील केलेलं मशीन परत आलेल्या प्रतिनिधी समोर ओपनिंगच्या वेळी काउंटिंगच्या दिवशी ज्या उघडल्या जातात त्या पेटीतलं असलेलं मतदान तिथं तेवढंच काउंट केलं जातं. बरोबर, हे एकत्रित केलं जात नाही. आपण यांना बोलायला संधी देऊ. करेक्ट, हे सगळं एक स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवलं जातं जे तुम्हाला माहित नसतं, जे कुणालाच माहित नसतं, आणि स्ट्रॉंग रूम मध्ये जे काय होत आहे ते कुणालाच माहित नाहीये. आता स्ट्रॉंग रूम मध्ये जर असं झालं आणि अशा जर शंका आपण घेतल्या आपण एका ठिकाणी पाहिले पोस्टल मतदान अगोदर मोजले म्हणजे इंटरफेअर होतो ना. पोस्टल मतदानच मोजलं गेलं नाही तर त्या ठिकाणी डायरेक्ट अँबुलन्स मध्ये डायरेक्ट पेट्या पण दुसऱ्या आल्या. कचरा पेटी भेटले हे सर्वांना माहिती आहे, कचरा पेटी सुद्धा भेटले. असं जर होत असेल तर आपण याच्यावरती विश्वास का ठेवायचा? माझी रिक्वेस्ट असेल तुम्हाला, जर तुम्हाला असं जर करायचं असेल ना, जरा तालुक्यामध्ये थोडं अलाउन्सिंग करा, चांगली चांगली लोक येतील आणि याच्यावर डिबेट देतील. हे अधिकारी जे बोलतात ना, आपला प्रयत्न आहे. अधिकारी जे आहेत हे अधिकारी ते तिकडून जे आदेश त्याच्याप्रमाणे वागतात. पब्लिकचा मेन लोकशाही आपली इथं ठराविक एका मत कोणी नाही का सांगणं आणि तसंच सांगणं, इथं पब्लिकला सांगणं ही लोकशाही नाही. पब्लिकचं मत काय आणि पर्टिक्युलर पक्षाचे लोक जे सांगत असतील ते सुद्धा खरं नाही ना, ते पक्षातच उचलून धरणार. सर्वसामान्य माणूस जे सांगेल ते खरं आहे. आणि सर बाबा इथून पुढच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरतीच झाल्या पाहिजे, कारण यामध्ये धोका आहे हे 100% दिसते. जरी कुणाला जरी वाटत असेल का बा UM असेल जरी योग्य आहे तरी आम्हाला तरी वाटतं धोका काय दिसतो सांगितलं तुम्हाला. UMS आणि हॅक पण केलं जाते. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.